नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बुट्टीबोरी नगर परिषद निवडणूक 2019 चर्चा सर्वत्र सुरू असतानाच तेथील मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप तेथील काही नागरिक करत आहेत. आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतली त्यांची प्रतिक्रिया. आता बघूया आपण त्यांची खास मुलाखत. नगर परिषद निवडणुकीची मतदार यादी आपण तपासली, त्याच्यावर आपलं काय म्हणजे काय मत आहे? मतदार यादी काल मिळाली मला. मी ऍप्लिकेशन लावले होते, त्यानुसार मला यादी देण्यात आली. तर यादीवरून हे लक्षात आलं की यादी कोणी बनवली, नगर परिषदमधून आम्हाला दिली तर आम्हाला माहीत आहे की नगर परिषदनेच यादी बनवली असेल. आता ॲक्च्युअल यादी कोणी बनवली ते आम्हाला माहीत नाही, परंतु संपूर्ण यादी पाहिल्यानंतर एक बाब लक्षात आली की बुट्टीबोरी नगर परिषदची नवनिर्वाचित नगर परिषदची जे मतदार यादी तयार झालेली आहे त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात घोळ असा आढळून राहिला आहे. कोणत्या याच्यात आपल्याला म्हणजे आसपास घोळ जो आहे हा शब्द वापरला म्हणजे काय? म्हणजे आपण देसाई साहेबांसोबत आता बोलले जे CEO आहे, त्यांच्याशी याबद्दल चर्चा केली तर काय त्यात उत्तर भेटलं आपल्याला? देसाई साहेबांचं म्हणणं असं होतं की तुम्हाला जर कोणावर ऑब्जेक्शन आहे तर तुम्ही त्यांची नावे एखाद्या संस्थेच्या किंवा इंडिव्हिज्युअलही तुम्ही टाकू शकता, आम्हाला द्या आणि आम्ही निवडणूक आयोगाला देऊ किंवा तुम्ही निवडणूक आयोगाला द्या, किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही हायकोर्टातसुद्धा जाऊ शकता. हा भाग वेगळा, आम्ही ऑब्जेक्शन घेणार हा भाग वेगळा. परंतु इथे एक गोष्ट लक्षात येत आहे की नगरपरिषदने जर ही यादी तयार केलेली असेल किंवा निवडणूक आयोगाने जर ही यादी तयार केलेली असेल तर खरोखर त्यांच्या कार्यप्रणालीवर शंकाकुशंका निर्माण होत आहे. कारण की माझ्याजवळ हे पूर्ण कागद आहे, सरासरी प्रभाग क्रमांक 1, याच्यामध्ये लोकसंख्या 3132 आणि वोटर आहे 1932, त्यानंतर प्रभाग क्रमांक 2, 3082 लोकसंख्या, 1462 मतदार, 3226 लोकसंख्या, 2384 मतदार 3 नंबरमध्ये. इतके अशा प्रकारे सर्वेस याच्यात आहे. परंतु एक प्रभाग क्रमांक 8 आहे, हा प्रभाग क्रमांक 8 आहे ज्याची लोकसंख्या 3218 आहे. जे वार्ड फॉर्मेशन करण्यात आले, प्रभाग रचना करण्यात आली, त्यानुसार 3218 लोकसंख्या आहे आणि याच्यात 3907 मतदार आहे. असं कसं होणार? म्हणजे ज्या क्षेत्राची लोकसंख्या 3218 आहे त्या ठिकाणी 3907 मतदार कसे निर्माण होणार? 3218 हा आकडा कोणाचा? आणि नगरपरिषदने ज्या दिवशी प्रभाग रचना आणि रोस्टर डिक्लेरेशन केले त्या दिवशी तुमच्या समोर सर्वांसमोर ते प्रदर्शित करण्यात आले होते, त्यांचे कटआउटसुद्धा आणि फलकसुद्धा बुट्टीबोरीत लावण्यात आले होते नगर परिषदमध्ये. त्यामध्ये तुम्हाला ही माहिती मिळेल की 2011 जनगणनेनुसार असं त्यांचं म्हणणं होतं 2000 आणि त्या सर्व वार्डांची सरासरी 3000 ते 3200 मधात लोकसंख्या दाखवल्या गेली आहे. आता प्रत्येक प्रभागात 3000 लोकसंख्या 3200 ते 3300 लोकसंख्या होती. सर्वांचे मतदार 2023, 1918, 2014 असे आहेत. परंतु एक प्रभाग 8 असा आहे ज्या ठिकाणी 3200 लोकसंख्या असूनसुद्धा मतदार 1900 म्हणजे 3907 आहे. म्हणजे इथं तर असं दिसून राहिलं ना का पोटात जो जन्माला यायचा आहे तो मूल त्याच्या मुलाचं नावसुद्धा का वोटिंग लिस्टमध्ये आलं आहे का? आणि मी यादी तपासली तर माझा स्वतःचा एक वैयक्तिक हे आहे की त्याच्यात 1200 ते 1400 नावं, प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 7 आणि जुन्या याच्या जर पकडलं तर म्हणजे प्रभाग रचना व्हायच्या अगोदर वडपुरा, बावलानगर, सायताजनगर, वार्ड क्रमांक 1, रेल्वे स्टेशन एरिया ह्या झोनमधले बहुतांशी नावं प्रभाग क्रमांक 9 आलेले आहेत, जे प्रभाग क्रमांक 9 शी 8 शी त्यांचा काही संबंध नाही. अच्छा, ते प्रभाग क्रमांक 9 राहतात. हा तफावत फक्त तुमच्या प्रभागामध्ये आहे म्हणून तुमचा प्रश्नचिन्ह आहे का पुरे बुट्टीबोरीचे पुरे प्रभाग? बुट्टीबोरी संपूर्ण बुट्टीबोरीची प्रभाग रचना आणि यादी मी तेवढा अभ्यास सध्या केलेला नाही, कारण का काल मला यादी मिळाली आणि आज जवळपास 10 तास झाले असेल मी यादीचा टॅली करून राहिलो आणि माझा प्रभाग 8 आहे. त्याच्यामुळे मी जास्त लक्ष केंद्रित केलं 8 तर मला हे आढळून आलं की जे प्रभाग 8 म्हणजे जुन्या वार्ड क्रमांक 2 जो प्रभाग निघाला आहे बाहेर, जो क्षेत्र वगळल्या गेला आहे, त्याच्यातले सुद्धा 100% मतदार प्रभाग क्रमांक 8 आहे. त्यानंतर जुना वार्ड क्रमांक 1, नवीन प्रभाग क्रमांक 9, त्यातलेसुद्धा खूपसे मतदार प्रभाग क्रमांक 8 आले आहे. त्यानंतर जर एका विशिष्ट समाजाकडे जर लक्ष केंद्रित केलं तर सरासरी 200 मतदार मुस्लिम समाजाचे प्रभाग क्रमांक 8 नवीन आले. आमच्या प्रभाग क्रमांक 8 लहान झाला
परंतु मतदार कसे वाढले हे नाही लक्षात येऊन राहिलं. म्हणजे कुठंतरी एक बाब अशी आढळून राहिली, एकतर हे जाणून बुजून केलेलं कार्य आहे किंवा मग एवढी मोठी चूक जर प्रशासनाच्या हाताने आणि त्यांच्या कार्यप्रणालीने होत असेल तर हे खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होते का प्रशासन आपल्या कर्तव्य दक्षतेनुसार कशा प्रकारे कामं करते. तुम्ही प्रशासन तुमचं सिस्टम म्हणजे प्रशासनाला भेटलं तर प्रशासनाचं काय उत्तर होतं? प्रशासनाचं उत्तर हे होतं की तुम्ही एक तर हायकोर्टात जा किंवा निवडणूक आयोगाकडे जा आणि एक ॲप्लिकेशन आमच्याकडे लावा. आम्हाला जर वाटलं असं तर आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ. भाग वेगळा आहे, तुम्हाला काय वाटते तो माहीत नाही आम्हाला. प्रशासन तुम्ही आमची प्रतिक्रिया आहे की ज्यांनी हे यादी बनवली त्यांना ह्या क्षेत्राचा अनुभव आहे काय? त्यांनी जर टेबलावर बसून ही यादी बनवली असेल, त्यांनी जर चार भिंतीच्या चौकटीत आत बसून एखाद्या नेत्याच्या आदेशाखाली जर ही यादी बनवली असेल तर याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे आणि याच्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे. धन्यवाद. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एफएक्स न्यूज, स्टारचा वार.